I am going to teach you one new tense, that is present tense. You know present tense is why important? For current talking, current discussion. It's just like this. Mi tula bhetto. If you say I meet you, mi tula bhetta, I am meeting you. Mi tula bhetto, I have met you. मी तुला भेटत आलेलो आहे. आय हॅव बीन मीटिंग यू. परंतु जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलतो तेव्हा एक वाक्य आपण शंभर प्रकारे बोलतो. कसं बोलतो लक्षात घ्या. मी तुला भेटतो आय मीट यू. मी तुला भेटत नाही आय डू नॉट मीट यू. मी तुला भेटतो का डू आय मीट यू. मी तुला भेटत नाही का डोंट आय मीट यू. मी तुला का भेटतो व्हाय डू आय मीट यू. मी तुला केव्हा भेटतो सेम डू आय मीट यू. मी तुला किती वेळा भेटतो हाऊ मेनी टाइम डू आय मीट यू. मी तुला कोणा बरोबर भेटतो विथ हुम डू आय मीट यू. मी तुला कोणा नंतर भेटतो आफ्टर हुम डू आय मीट यू. मी तुला कुठे भेटतो व्हेअर डू आय मीट यू. मी तुला कुठल्या उद्दिष्टाकरता भेटतो फॉर व्हॉट पर्पज डू आय मीट यू. मी तुला कोणा नंतर भेटतो आफ्टर हुम डू आय मीट यू. अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये एक वाक्य जवळपास शंभर प्रकारे बोलू शकतो. आता आपण एक्झॅक्टली कसं बोलू शकतो हे मला तुम्हाला शिकवायचं. स्टील दिस इज अ प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स हॅज फोर टाइप. वन इज सिंपल प्रेझेंट टेन्स. यू कॅन से टू इट सिंपल present tense. Then present continuous tense. You can say present continuous tense. If you think about simple present tense, Marathi recognition of simple present tense is to, te, ta. If you think about formula, formula is subject plus V1 plus object plus extension. It is a short form of extension. Take an example. आपण जर असं म्हटलं मी अभ्यास करतो. It is in Marathi. If there may be Hindi medium student, you can say तार है. यानी मैं पढ़ाई करता हूं. करता हूं. तो हाउ कैन यू स्पीक इन इंग्लिश. आई स्टडी. आई स्टडी. सी लुक हियर. आई स्टडी मी अभ्यास करतो. मैं पढ़ाई करता हूं. या आपके क्रिया पद को ठहरी. इस वाक्य में एक्शन इज ओनली डिसाइडेड. म्हणजे यू कैन से एक्शन इज इन माइंड. एक्शन इज इन माइंड. क्रिया माइंड मध्ये ठरली. मी अभ्यास करतो म्हणतो. ठीक आहे तुम्ही निर्णय घेतला अभ्यास करण्याचा. इट्स ओके. इट इज व्हेरी गुड थिंग. काय नाही म्हणतं जे क्रिया तुम्ही ठरवाल त्या क्रियेला कर्म सूत्र म्हणजे ऍक्शन मध्ये आणा. म्हणजे आपण म्हणू मराठी त आहे रहा है. रहा है फॉर्म्युला विल बी सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस वी वन प्लस आई एन जी plus object plus extension. What can you say here? Me अभ्यास करत आहे. म्हणजे जी क्रिया मी काही वेळापूर्वी ठरवली होती मी अभ्यास करतो म्हणून ती क्रिया आता सुरू होईल. मग आपण काय म्हणू. मी अभ्यास करत आहे. इन हिंदी मैं पढ़ाई कर रहा हूं. आई एम स्टडी यानी इसका मतलब अब मेरी पढ़ाई करने की क्रिया चालू है. मीन्स एक्शन इज इन मोशन. एक्शन इज इन मोशन. देयर मे बी वन क्वेश्चन अराइजिंग इन योर माइंड. वेयर कम इज वेयर कम एम वेयर कम आर.
see, if you think about subject he, she, it, here will come is plus be one plus ing plus object plus extension. If you think about are, here will come am plus be one plus ing plus object plus extension. If you say we, you and they will come are plus be one plus ing plus object plus extension. Okay, मी अभ्यास करतो का मी अभ्यास करत आहे आई एम स्टडी तो अभ्यास करत आहे ही स्टडी ते अभ्यास करत आहे सी स्टडी है ना कुत्रा भुंकत आहे डॉग इज बार्किंग इट इज रेनिंग म्हणजे पाऊस येत आहे इट इज रेनिंग आणि पाऊस इज इनएनिमेट थिंग आम्ही अभ्यास करत आहोत वी आर स्टडी तू अभ्यास करतोय यू आर स्टडी ते अभ्यास करतात दे आर स्टडी इन सच अ वे म्हणजे क्रिया कशी चालू आहे क्रिया कशी चालू आहे इफ यू थिंक अबाउट म्हणजे क्रिया झाली क्रिया सुरू झाली नाउ थिंक अबाउट प्रेझेंट परफेक्ट टेन्स पीपीटी मीन्स व्हाट प्रेझेंट परफेक्ट टेन्स सी म्हणजे वर्तमान काळात क्रिया पूर्ण झाली मीन्स ल आहे मराठी एकाधिक क्रिया नुकतीच संपलेली आहे हिंदी में चुका है इफ यू थिंक अबाउट फॉर्मुला सब्जेक्ट प्लस हैव और हैज प्लस वी वन प्लस आईएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सटेंशन म्हणजे एखादी क्रिया विदाउट गॅप चालू आहे सॉरी एखादी क्रिया नुकतीच संपलेली आहे काही मिनिटांपूर्वी काही तासापूर्वी काही दिवसापूर्वी काही सेकंदापूर्वी तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स येतो हियर विल कम सेंटेन्स मी अभ्यास केला आहे हिंदी में मैं पढ़ाई कर चुका हूं मैं पढ़ाई कर चुका हूं In English, I have studied. I have studied. The action is just word. Action is just word. See, now there will be one question. Where to write has, where to write have. See, if subject is plural, to write have. Just like this. If you think about I, we, you and they. These are plural subject. You can write have plus V3 plus object plus extension. But there may be singular subject. He, she and it do write has plus V3 plus object plus extension. Are you getting my point? See, how can you speak in English now? Think about it. If you know only verb, you can speak easily in this language, just like this. See, look here, eat, it means khane, eat, ate, eaten, fall means padne, Hindi mein girna, fall, fail, fallen, feed yani khilana, marathi khau ghalne, feed, fail, fail. Now you want to speak in English, eat. मी जेवण करतो आय इट मी जेवण करत आहे आय एम इटिंग मी जेवण केले आहे आय हॅव इटन फॉल पडणे गिरणा मी तो विहिरीत पडतो व कुळेल गिरत आहे ही फॉल्स इन बीच सॉरी ही फॉल्स इन वेल तो विहिरीत पडत आहे व कुळेल गिर रहा है याने क्रिया चालू आहे ही इज फॉलिंग इन वेल तो विहिरीत पडला आहे व कुवे में गिर चुका है ही हैज फॉलन इन वेल एक किड मी गायला गवत खाऊ घालतो मैं गैया को घास खिलाता हूं आई फीड ग्रास टू काउ मी गायला गवत खाऊ घालत आहे मैं गैया को घास खिला चुका हूं आई
नहीं नहीं मी गायला करेक्ट, मैं गया को घास खिला रहा हूं, यानी मेरी गया को घास खिलाने की क्रिया चालू है। तो आई एम फीडिंग ग्रास टू काउ, इधर देखो मैं गया को घास खिला चुका हूं, मी गायला गवत खाऊ घातले आहे, आई हैव फेड ग्रास टू काउ। अगर इस तरीके से आपके पास सब वर्ब है और उसका सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म उनको क्या था, तो तुम सौ वाक्य, अभी मैंने आपको तीन टेंस का जानकारी दिया, अगर मैं चार टेंस का जानकारी देता हूं तो आप 400 वाक्य बना सकते हैं और एक वाक्य का रूपांतर सौ वाक्य में कर सकते हैं, जस्ट लाइक दिस। मैंने बोला थी, ठीक है सोचना, थी यानी सोचना, सेकंड फॉर्म थॉट और थर्ड फॉर्म थॉट, मी विचार करतो, मैं सोचता हूं, आई थिंक, मी विचार करता है, मैं सोच रहा हूँ, I am thinking, मैं विचार केला, मैं सोच चुका हूँ, I have thought, take any kind of word, if I may take any new word, confiscate, confiscate, जब्त करने, जब्त करना, उसका second form confiscated, third form confiscated, अगर मैंने, अगर मुझे ऐसा बोलने का है, जब मला ऐसा बोलायचा है, पुलिस चोरीचा माल जप्त करतो, पोलीस कॉन्फिस्केट्स स्टोलन गुड्स, पोलीस चोरी का माल जप्त करता है, पोलीस कॉन्फिस्केट्स स्टोलन गुड्स, पोलीस चोरीचा माल जप्त करता है, पोलीस चोरी का माल जप्त कर रहा है, पोलीस इज कॉन्फिस्केटिंग स्टोलन गुड्स, पोलिसाने चोरीचा माल जप्त केला आहे, पोलीस चोरी का माल जब्त कर चुका है, पुलिस हैज कॉन्फिस्केटेड स्टोलन गुड्स। एक एग्जांपल, सैक्रिफाई, सैक्रिफाई ने क्या करना होगा, उसका सेकंड फॉर्म होगा सैक्रिफाइड और थर्ड फॉर्म क्या होगा, सैक्रिफाइड, मैं पद का त्याग करता हूं, मी पदाचा त्याग करतो, आई सैक्रिफाई पोस्ट, मी पदाचा त्याग करत आहे, मैं पद का त्याग कर रहा हूं, आई एम सैक्रिफाइंग पोस्ट, मी पदाचा त्याग केला आहे, मैं पद का त्याग कर चुका हूं, आई हैव सैक्रिफाइड पोस्ट। इस तरह से दोस्तों हम हजारों सेंटेंस बना सकते हैं और आसानी से इंग्लिश बोल सकते हैं। ये मैंने जस्ट आपको ट्रायल लेवल पे पढ़ाया है, आगे भी तुम हमारे वीडियो देखते रहो, तुमको इंग्लिश का पूरा डेप्थ पता चलेगा। धन्यवाद।